विद्यार्थी मैत्रिणींनो, प्रकरण 5 कार्य सरलीकरण याबद्दल आपण सविस्तर प्रकरणाची चर्चा केली. हे करत असताना कार्य सरलीकरणाचा अर्थ आणि व्याख्या, कार्य सरलीकरणाचे महत्त्व, मुंडेल यांचे परिवर्तनाचे वर्ग, कार्य सरलीकरणाचे तंत्र आणि मुंडेलच्या वर्गाच्या गृहकार्यात वापर कशा पद्धतीने केला जातो हे आपण सविस्तर बघितले. आज आपल्याला हे जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये आपण वेगवेगळे आराखडे अनौपचारिक तंत्रामध्ये मार्ग आराखडा, प्रक्रिया आराखडा, त्यानंतर कृती आराखडा, याच्याशिवाय घरामध्ये काम करत असताना कशा पद्धतीने काम केलं पाहिजे की जेणेकरून कमी श्रम कमी वेळ लागेल. आता आपल्याला या प्रकरणावरचा स्वाध्याय बघायचा आहे आणि हा स्वाध्याय बघत असताना मी काही प्रश्न, म्हणजे जवळपास सगळे प्रश्न सोडवून दिले, पण काही प्रश्न हे तुम्हाला मी न सोडवलेले दिले. त्याच्या मागचं कारण असं आहे की त्या प्रश्नांची उत्तरे जी आहेत हे उत्तरं तुम्हाला स्वतः शोधायची आहे आणि वहीमध्ये लिहून काढायची आहे. आता पेपर पॅटर्न ज्या पद्धतीनं असतो, पहिला पेपर प्रश्न जो असतो पेपरमध्ये तो आपला 18 मार्काचा असतो, 6, 6 आणि 6. तर याच्यामधलं 6 मार्काचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे हे बहुपर्यायी प्रश्न असतो आणि त्याच पद्धतीनं धड्याच्या शेवटीसुद्धा तुम्हाला हे प्रश्न जे आहे हे प्रश्न सरावासाठी दिलेले आहे. आता पहिला जो प्रश्न आहे याच्यामधला बहुपर्यायी प्रश्न, याच्यामधलं कार्य सरलीकरण म्हणजे कमीत कमी रिकामी जागा आणि ऊर्जेचा वापर. तर याच्यामध्ये कमीत कमी वेळ आणि ऊर्जेचा वापर, म्हणजे वेळ हे याचं उत्तर आहे. दुसऱ्या याच्यामध्ये पोषक वातावरण, कार्यक्षम उपकरणे आणि साधी व सुलभ लयबद्ध कार्यपद्धती वेळेबरोबर ऊर्जा व्यय कमी करू शकते, म्हणजे इथे लयबद्ध हे जे आहे हे याचं उत्तर आहे. त्यानंतर तिसरी रिकामी जागा जी आहे याच्याकडे वळूया. याच्यामध्ये गती व वेळ अध्ययनाच्या लिपीस रिकामी जागा म्हटलं जातं, त्याचं उत्तर आहे कृती आराखडा. नंबर 4 आहे डॉक्टर मार्विन मुंडेल यांनी पर्ड्यू विद्यापीठात 1940 परिवर्तनाच्या वर्गाची संकल्पना मांडली. डॉक्टर मार्विन मुंडेल, ठीक आहे. नंबर 5, कृती आराखड्याचा उपयोग फक्त हाताच्या हालचाली अभ्यासण्यासाठी करतात, म्हणजे इथे उत्तर जे आहे हे हाताच्या हालचाली अभ्यासण्यासाठी केल्या जातात. तर अशा ह्या 5 रिकाम्या जागा आहे. त्याच्यानंतर याच्यामधलं स्वाध्याय जो आहे याच्यातला दुसरा भाग जो आहे तो म्हणजे विधान जे आहे हे चूक किंवा बरोबर हे ओळखायचे आहे. याच्यामधलं पहिलं जे आहे पाठीवर ओझे वाहून नेण्याची पद्धत हे गुरुत्वाकर्षण केंद्राचा विचार करणे याचे उदाहरण आहे, हे बरोबर आहे. नंबर 2, कार्य सरलीकरणामुळे कामाचा दर्जा व कार्यक्षमता सुधारली जाऊ शकत नाही, चूक आहे. नंबर 3, लांब दांड्याच्या पुसण्याचा उपकरणाचा उपयोग केल्याने शरीर स्थिती योग्य स्थितीत राहते, हे बरोबर आहे. त्यानंतर नंबर 4, मार्ग आराखडा तयार करण्यासाठी कार्यस्थळाचा नकाशा आवश्यक असतो, बरोबर आहे. त्यानंतर नंबर 5,
स्वयंपाक तयार मिश्रणाचा उपयोग करणे हे त्यावर उत्पादनातील परिवर्तनाचे उदाहरण आहे, ही चूक आहे। त्यानंतर नंबर 6, कपडे दोरीवर वाळत घालताना कपड्याची बादली जमिनीऐवजी मेजावर ठेवणे योग्य असतं, हे बरोबर आहे। आता हे जे आहे हे आपण चूक किंवा बरोबर हे बघितलं। आता इथे तुम्हाला बघा ह्या आकृत्या दिलेल्या आहे, आकृती नंबर 1, आकृती नंबर 2, आकृती नंबर 3 आणि आकृती नंबर 4। आता हे जे आकृत्या तुम्हाला दिलेल्या आहे या आकृत्याचे उत्तर जे आहे हे उत्तर तुमच्या धड्यामध्येच आहे, पेज नंबर 45 वरती। याचं पहिलं जे आकृती आहे ते उत्तर जे आहे याच्यामध्ये क्षितिज लंब अवस्था आरामदायक कार्य उंची, पेज नंबर 45 वरती याचं उत्तर आहे। त्याच्यानंतर त्याच्या बाजूलाच आहे दुसऱ्याचं उत्तर, कार्य सुरू करण्यापूर्वी आवश्यक साहित्य जमा करणे। त्याच्यानंतर तिसरी जी आकृती आहे तुमची, ही तिसरी आकृती आहे पेज नंबर 43 वरती। त्याच्यामध्ये उत्तर आहे त्याचं, शरीराच्या मुख्य भागांची नैसर्गिक संतुलित अवस्था, ठीक आहे। त्याच्यानंतर एक जी समोरची आकृती दाखवलेली आहे तुम्हाला, आकृती क्रमांक 4, याच्यामध्ये की वस्तू उचलण्याची तिथे बघा योग्य आणि अयोग्य पद्धत असं दाखवलेलं आहे। याच्यामध्ये वस्तू उचलण्याची अयोग्य पद्धत आणि योग्य पद्धत अशा पद्धतीने इथे हे दिलेलं आहे। तर या उदाहरणामध्ये बघा तुम्ही जे वस्तू उचलण्याची अयोग्य पद्धत हे त्याचं उत्तर आहे पेज नंबर 44 वरती, ठीक आहे। त्यानंतर आपल्याला समोर असं चार्ट दिलेले आहे, या चार्टमध्ये काही ठिकाणी चिन्ह दिलेले आहे तर काही ठिकाणी रिकाम्या जागा दिलेल्या आहे, त्याचे अर्थ तिथे तुम्हाला लिहायचे आहे। पहिला जो प्रश्न असतो पेपरमध्ये ऑब्जेक्टिव, त्याच्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न जे आहे हे प्रश्न येऊ शकतात। इथे बघा एक काय दिलं आहे, चिन्हामध्ये छोटं वर्तुळ दिलेलं आहे, मग छोट्या वर्तुळाचं वर्णन जे आहे हे एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे जाण्याची हालचाल। हे सगळे जे उत्तरं मी लिहिलेले आहे हे उत्तरं तुमच्या पाठामध्ये तुम्हाला शोधायचे आहे, किंवा मी शोधून जरी दिले तरी तुम्ही व्यवस्थित ते वहीमध्ये धड्यातून लिहायचं आहे। याच्यामधलं दुसरं आहे मोठे वर्तुळ। आता मोठे वर्तुळ म्हणजे काय, तर या चिन्हाचा अर्थ होतो कृती, कृती करणे। त्यानंतर तिसरा आहे त्रिकोण। आता त्रिकोणामध्ये त्याचा अर्थ जो आहे ते काय आहे, हात व बोटांची काहीही हालचाल न होता स्थिर असणे। तर अशा पद्धतीने हा तक्ता जो आहे हा तक्ता आपण पूर्ण केलेला आहे। म्हणजे इथे काय आहे, कधी चिन्ह दिलेले आहे त्याचं वर्णन लिहायचं आहे, तर कधी वर्णन दिलेलं आहे तर त्याचं चिन्ह लिहायचं आहे। तर अशा स्वरूपाचा हा तुमचा प्रश्न आहे, तक्ता पूर्ण करणं, ठीक आहे। त्याच्यानंतर याच्यातलाच तक्ता दुसरा आहे, इथे बघा चिन्ह अर्थ आणि चिन्हाचे वर्णन, म्हणजे पहिल्या याच्याप्रमाणे इथे 3 याचे कॉलम केलेले आहे, तिथे पण
याच्यामध्ये कुठे चिन्ह दिले आहे, कुठे त्याचं वर्णन लिहायचं आहे, तर याच्यामधलं पहिलं जे आहे तो चिन्ह म्हणजे वर्तुळ। तर हे वर्तुळ कसं, छोटं वर्तुळ आहे, आणि छोट्या वर्तुळाच्या चिन्हाचं वर्णन करत असताना एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे जाण्याची हालचाल असं त्याचं मीनिंग होतं। त्यानंतर चिन्ह दिलं आहे मोठे वर्तुळ। आता मोठे वर्तुळ म्हणजे काय, तर मोठे वर्तुळ म्हणजे कृती। त्यानंतर चौरस दिलेला आहे, इकडे चौरस लिहू नये, आपण चौरस तो काढलेला आहे। याच्यामध्ये गुणवत्तेची तपासणी। त्याच्यानंतर त्रिकोण दिलेला आहे, त्रिकोणचा अर्थ होतो विलंब। त्यानंतर वर्तुळात भरीव वर्तुळ काढले आहे, याचं मीनिंग जे आहे हे म्हणजे एकाच वेळी चालण्याची हालचाल व कृती, अशा दोन्हीही गोष्टी ज्या आहे, म्हणजे एक वर्तुळ दिलं त्याच्यात दुसरं भरीव वर्तुळ काढलं, तर एकाच वेळी चालण्याची हालचाल व कृती म्हणजे वर्तुळात भरीव वर्तुळ। चिन्ह दिलं आहे, त्याचा अर्थ आहे, आणि त्या चिन्हाचं वर्णन जे आहे वर्णन केलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे व्याख्या लिहा। व्याख्या ह्या परीक्षेमध्ये 2 मार्काच्या येतात, म्हणजे एक व्याख्या 2 मार्काची विचारल्या जाऊ शकते। तर याच्यामध्ये व्याख्या लिहित असताना मी या तुमच्या एक्झरसाईजमध्ये बरेचसे उत्तरं कुठल्या पेजवरती आहे ते सुद्धा तुम्हाला इथं पेज नंबर, जसं कार्यसरलीकरण P-41, पी म्हणजे पेज, म्हणजे पेज नंबर 41 वरती, तर अशा पद्धतीने हे जे आहे म्हणजे उत्तर कुठे आहे, कुठल्या पेजवरती आहे हे तुम्हाला सांगितलेलं आहे। आता व्याख्या लिहित असताना कार्यसरलीकरणाच्या 2-3 व्याख्या तुम्हाला दिलेल्या आहे पुस्तकामधल्या, त्याच्यातल्या तुम्ही 2 व्याख्या, कुठल्याही 2 व्याख्या चांगल्या पद्धतीनं करून ठेवा। त्याच्यानंतर टिपा लिहा। आता टिपा लिहित असताना तुम्ही पहा, इथे कार्य करताना शरीर संस्थिती, त्यानंतर कार्यरचनेत व साधन सामुग्रीत परिवर्तन, कार्यात लय साधने, नंबर 4 कार्य करताना दोन्ही हाताचा उपयोग, नंबर 5 कार्य सरलीकरणाची औपचारिक तंत्रे, नंबर 6 कृती आराखडा, नंबर 7 प्रक्रिया आराखडा। आता बघा या टिपा लिहामध्ये हे 7 टिपा तुम्हाला दिलेल्या आहे, याच्यामधली 6वी आणि 7वी ह्या 2 टिपा ज्या आहे ज्या परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात, ते म्हणजे कृती आराखडा, प्रक्रिया आराखडा। याच्याशिवाय मार्ग आराखडा हे सुद्धा महत्त्वाचे आहे। तर हे 2 आराखडे जे आहे, कृती आराखडा आणि प्रक्रिया आराखडा, तर हे जे आराखडे आहे हे आराखडे चांगल्या पद्धतीने तुम्ही पाठ करून ठेवा। राहिले वरचे जे 5 आहे हे सगळं अगदी तुमच्या पुस्तकामध्ये आहे, म्हणजे हेडिंगच हे दिलेलं आहे, तर वरच्या टिपा लिहा। तुम्ही पुस्तकामध्ये हे उत्तरं शोधायचे आहे, ठळक उत्तरं आहेत जे उत्तरं तुम्हाला शोधायचे आहे, आणि ती तुम्हाला वहीमध्ये व्यवस्थित लिहून काढायची आहे। तर टिपा लिहित असताना ह्या वरच्या 5 टिपा मी तुम्हाला लिहिण्यासाठी देते आहे, हे म्हणजेच तुमचं होमवर्क जे आहे हे होमवर्क आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर आपण वळूया खालच्या प्रश्नाकडे, म्हणजे प्रश्न क्रमांक 3। या प्रश्न क्रमांक 3 मध्ये सुद्धा मी तुम्हाला प्रश्नांची उत्तरे कुठल्या पेजवरती आहे ते पेज क्रमांक लिहून दिलेले आहे। याच्यामध्ये परत पहिला प्रश्न तुम्हाला करायचा आहे, त्याच्यामधलं पहिलं जे आहे शरीर यांत्रिकीची तत्वे स्पष्ट करा। त्याच्यानंतर हा प्रश्न तुम्हाला, याची उत्तर शोधून तुम्हाला स्वतः लिहायचं आहे। त्यानंतर प्रश्न 2 कार्यसरलीकरणाचे महत्त्व
लिहा, फार महत्त्वाचा असा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर जे आहे हे पेज नंबर 41 आणि 42 वरती आहे, ठीक आहे। त्यानंतर प्रश्न तिसरा, गती मित व्ययाची तत्वे स्पष्ट करा, हे आहे पेज नंबर 46 आणि 47। त्यानंतर प्रश्न चौथा आहे, कार्य सरलीकरणांची औपचारिक तंत्रे लिहा, हे पेज नंबर 46 वरती याचे उत्तर आहे। तर साधारणपणे पहिला ऑब्जेक्टिव, दुसरा टिपा लिहा, त्याच्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे आपला, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। तर अशा पद्धतीने हे प्रश्न आपण बघितले। आता हे बघितल्यानंतर आपल्या पेपरचं जे पॅटर्न आहे, म्हणजे शेवटचा जो प्रश्न असतो तो 18 मार्काचा असतो, म्हणजे 6 6 6 म्हणजे 6 6 मार्काचा दीर्घोत्तरी प्रश्न परीक्षेमध्ये राहतो। आता हे दीर्घोत्तरी प्रश्न जे आहे, दीर्घोत्तरी प्रश्न पाहत असताना आपण त्याचं उत्तरसुद्धा आपलं तेवढंच महत्त्वाचं आहे की ते उत्तर आपण कशा पद्धतीने लिहितो। आता इथे 3 4 म्हणजे 5 दीर्घोत्तरी प्रश्न दिलेले आहे, याच्यामधले 1 4 आणि 5 ह्या प्रश्नाची उत्तरं कुठल्या पेजवरती आहे हे मी तुम्हाला याच्यात मेन्शन करून दिलेले आहे। ते प्रश्न तुम्हाला लिहायचे आहे, त्याचे उत्तरं व्यवस्थित पुस्तकात शोधायचे आणि चांगले लिहायचे। आता याच्यामधला दुसरा प्रश्न आहे, परिवर्तनाच्या वर्गाची नावे लिहा व त्यातील कोणतेही 2 वर्ग उदाहरणासह स्पष्ट करा। आता याच्यामध्ये परिवर्तनाच्या वर्गाची, वर्ग 5 आहे, त्याची नावं लिहायची आणि कोणतेही 2 म्हणजे 5 पैकी कोणतेही 2 जे वर्गाची उत्तरं आहे ती तुम्हाला स्पष्ट करायची आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर याच्यामधला तिसरा आहे, कार्य सरलीकरणाच्या दृष्टिकोनातून कार्यस्थळाची रचना करताना लक्षात घेण्याच्या मुद्द्याची यादी करा, हा प्रश्नसुद्धा तुम्हाला लिहायचा आहे। मी मगाशी सांगितलं की मार्ग आराखडा जो आहे, मार्ग आराखडा आणि प्रक्रिया आराखडा ह्या परीक्षेच्या दृष्टीनेसुद्धा फार महत्त्वाचे असे आहे। त्याच्यामुळे हे मार्ग आराखडा, प्रक्रिया आराखडा आणि एक कृती आराखडा, 3 आराखडे आहे, तसे तुम्ही चांगलं अगदी पाठच करून ठेवा आकृती सगळं। त्यानंतर प्रश्न 5वा जो आहे, कार्य सरलीकरणाच्या तंत्राचे वर्गीकरण करा व कृती आराखडा स्पष्ट करा। तर हे पेज नंबर 46 आणि 48 या पेजवरती तुम्हाला याची उत्तरं मिळतील। विद्यार्थी मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे की प्रॅक्टिकलमध्ये 10 मार्काचा प्रकल्पसुद्धा असतो, तर या प्रकल्पाच्या संबंधित मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपलं ग्रुपिंग झाल्यानंतर, म्हणजे वर्गामध्ये पूर्ण विद्यार्थिनीची लिस्ट आल्यानंतर मी तुम्हाला ती लिस्ट पाहून 5 किंवा 10 मुलींना 1 1 विषय जो आहे तो प्रकल्पाचा तुम्हाला देणार आहे। ती लिस्ट आल्याबरोबर तुमचे ग्रुपिंग मी सुद्धा या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या ग्रुपमध्ये कोणत्या मुली आहे आणि तुम्हाला कोणता विषय आहे हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि त्यानंतर प्रकल्प करत असताना आपण तो कशा पद्धतीने केला पाहिजे, त्याचं सबमिशन कसं करायचं, याच्याबद्दल आपण एक तासिका जी आहे प्रकल्पाबद्दलची, ती पूर्ण तासिका आपण घेणार आहो। तर तूर्त आपलं हे जे प्रकरण आहे, हे प्रकरण याचा स्वाध्याय जो आहे हा स्वाध्याय आपला इथे संपलेला आहे। हे जे प्रश्न मी तुम्हाला होमवर्क म्हणून दिलेले आहेत, ते प्रश्न तुम्ही योग्य पद्धतीनं लिहाच लिहा, पण तत्पूर्वी आता हा जो आपण स्वाध्याय लिहिलेला आहे, मी उत्तरं तुम्हाला सांगितलेलं आहे, बराच मोठा स्वाध्याय आहे या धड्याचा, तर हा स्वाध्याय
पूर्णतः वहीमध्ये लिहून काढा आणि त्याची फोटोकॉपी तुम्ही मला माझ्या नंबरवरती सेंड करा. म्हणजे किती मुली करतात, कारण वस्त्रशास्त्राचा अनुभव पाहता बऱ्याचशा मुली चांगल्या करता आहेत. आता गृहचं हे मी पहिल्यांदाच तुम्हाला होमवर्क देते आहे, म्हणजे याच्या आधी दिलं, पण हे प्रकरण फार महत्त्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीनं. त्याच्यामुळे हे पूर्ण स्वाध्याय तुम्ही वहीमध्ये व्यवस्थित लिहून करा, काढा आणि तो पाठसुद्धा करा आणि मला ती जे तुमचे उत्तर जे आहे ते सेंड करा. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने आज आपण हे प्रकरण जे कार्य सरलीकरणाचं होतं, प्रकरण 5, त्याच्यावरचा स्वाध्याय जो आहे हा स्वाध्याय सविस्तर बघितलेला आहे. तर स्वाध्याय लिहून काढा, उत्तरं व्यवस्थित शोधा, व्यवस्थित लिहा आणि त्याचं चांगलं पाठांतर करा. बाकी प्रकल्पासंदर्भात किंवा प्रॅक्टिकल संदर्भात आपण पुढल्या व्हिडिओमध्ये त्याची सविस्तर चर्चा करू. धन्यवाद.